मेट्रो महाराष्ट्र आपलं हक्काचं बातमीपत्र। रायगड पोलीस दलात नवीन वाहने दाखल झाले, त्यामध्ये 20 चारचाकी तर 22 मोटरसायकलचा समावेश आहे। या वाहनांमुळे रायगड पोलीस दल अधिक सक्षम झालंय। यासाठी 1,81,50,000 रुपये इतका निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलाय। सोमवारी या सर्व वाहनांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलाय। यावेळी आमदार महेंद्र दळवी, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जेडपी सीईओ डॉक्टर किरण पाटील आदी उपस्थित होते। गेल्या 2 वर्षात पोलीस दल विशेषतः सागरी सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी आपण प्रयत्न केला आहे। यापुढेही रायगड पोलीस दलाला सर्व प्रकारचे सहकार्य दिले जाईल असे आश्वासन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहे। सगळ्यांच्या सहकार्याने गेल्या 2 वर्षांमध्ये आपण जी काही वाहनांची मागणी होती किंवा जी गरज होती ती आपण जवळपास पूर्ण केलेली आहे। यंदाच्या वर्षी आपण अधिक रित्या ही यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा सागरी किनाऱ्यावर जी आपल्याला सुरक्षा आणखीन सक्षम करण्याची गरज आहे त्या दृष्टिकोनातून आपण उपाययोजना करणार आहोत। पण आज जवळपास 22 वाहनांचं लोकार्पण झालं। याआधीसुद्धा गेल्या वर्षीसुद्धा जवळपास त्याहूनही अधिक वाहनं आपण उपलब्ध करून दिली। त्या गेल्या वर्षी 15 वाहनं आपण आणि त्याचबरोबर दुचाकी वाहनंसुद्धा आपण उपलब्ध करून दिली आणि यंदाच्या वर्षीसुद्धा जास्तीत जास्त त्याच्यामध्ये आपण भर ही निश्चितपणाने करणार आहोत। आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता।